आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी असा नाश्ता, पोटॅटो टॅकोज। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। हे बघा, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। तर मी यामध्ये आता थोडे मीठ ॲड करून घेणार आहे, आणि आपण अगदी चपात्याचं पीठ मळवतो त्याप्रकारे मी मळवून घेणार आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे पीठ मळवून घेतलेलं आहे। तर आता 10 मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, मी थोडंसं अगदी थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण ही बेडकी मिरची घालणार आहोत, ते आपल्याला अगदी थोडीशी परतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनटं परतून घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा, आपण गॅस बंद करून घेऊया, हे आपलं झालेलं आहे। यामध्येच आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तर मी त्याच पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं। आता आपल्याला यामध्ये कांदे घालून हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपला कांदा परतून होईपर्यंत आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या मिक्सरला वाटून घेणार आहोत। याचे आधी देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे, आणि एका बाजूला माझा कांदा पण परतत आहे। तर हे बघा, आपला कांदा परतून झालेला आहे, खूप जास्त ब्राऊन पण नाही केलेला आहे। अशा प्रकारे मी कांदा करून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता। तर हे बघा, मी अशा प्रकारे एवढं मिरचीची जी पूड आहे, बेडकी मिरचीची पूड, ती मी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर आता मी यामध्ये उकळलेले 3 बटाटे घेणार आहे। हे बघा, उकळलेले मी 3 बटाटे स्मॅश करून घेऊया आपण। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किती घ्यायचे ते। आणि आता यामध्ये आपण हा कांदा घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर अगदी थोडेसे काळी मिरी पावडर, थोडेसे जिरे पावडर। तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। तर हे बघा, अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे पिठाचा। आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण हे गोल करून घेतलेलं आहोत। तर हे बघा, आता आपला तवा तापलेला आहे। तर आपल्याला एकदम अर्धवट पूर्णपणे भाजायच्या नाही आहेत, अर्धवट कच्च्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा अर्धवट अशा कच्च्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा पूर्णपणे आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे अर्धवट कच्च्या अशा भाजून घेणार आहे मी आता सर्व चपात्या। तर हे बघा, आता मी पूर्ण सर्व भाजून घेतलेले आहे। तर आता आपण याला स्टफिंग करून घ्यायचं आहे। तर आधी, सर्वात आधी मी हे चीज किसून घेणार आहे। तर आता आपण हे चीज घालून घेतल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे। एक ते 1.5 चमचा अशा आपल्याला लागेल।
तर आता यावर परत आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे। तर आता हे आपण व्यवस्थित बंद करून घेऊया आणि असे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर परत एकदा तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे करायचे ते। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण करून घ्यायचे आहे। तुम्ही यामध्ये जसं मी बटाटा घातला तसंच बटाटा पण घालायचा आणि कांदा कसा परतला त्याप्रकारे तुम्ही वाटाने थोडेसे परतून 5 मिनिटं परतून वाटाने किंवा शिमला मिरची हे परतून पण तुम्ही यामध्ये घालू शकता। तर हे बघा आता आपला तवा तापलेला आहे। तर आता यामध्ये आपण बटर घालून घेऊया, गॅस कमी करून घेऊया नाहीतर आपला बटर पूर्णपणे जळून जाईल। आपण हे घालून घेऊया, बटरऐवजी तेल पण टाकू शकता। तर हे बघा किती सुंदर दिसायला लागलंय, व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा आता आपण हे दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेलं आहोत। आता इथून पण आपण जिथे कच्चं राहिलं असेल त्या भागाने पण आपण भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व भाजून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला थोडंसं तेलाचं पण दाखवणार आहे। हे बघा थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं आहे। हे बघा आता आपल्या भाजून झालेले आहेत। तर आता आपण काढून, तर हे बघा आपले क्रिस्पी पोटॅटो टॅकोज तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मुलांना पण द्या, खायला खूप छान असे लागतात। तुम्ही नुसतं असंच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा। स्वस्त रहा, सुरक्षित रहा। थँक्यू।